नमस्कार रसिकहो द बीट क्राफ्ट हेरिटेज आयोजित नृत्य विविधा ह्या कार्यक्रमामध्ये आणि ह्या नव्या वर्षात पुन्हा एकदा मी रिनालेले आपले मनापासून स्वागत करते रसिकहो आपण ह्या कार्यक्रमामध्ये दिग्गजांच्या मुलाखती घेत असतो ते आपल्याला इथे येऊन मार्गदर्शन करत असतात आधी पण बरेच दिग्गज ह्या कार्यक्रमामध्ये येऊन गेले तुम्ही त्यांचे एपिसोड बघितलेत का नसतील बघितले तरी हरकत नाही द बीट क्राफ्ट हेरिटेज हा माझ्या इन्स्टाग्रामला तुम्ही फॉलो करून हे एपिसोड तिथे बघू शकता पण इन्स्टाग्रामवर तुम्ही हे एपिसोड बघू शकत नसाल तरीसुद्धा यूट्यूब आणि फेसबुकवर सुद्धा तुम्ही हेच एपिसोड बघू शकता रसिकहो जर कार्यक्रम आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आता वळूया आजच्या भागाकडे कलेच्या आविष्कारासाठी अनेकांचे हातभार लागत असतात हे काही मी तुम्हाला नव्याने सांगायला नको सादरीकरण उत्तम पार पाडावं म्हणून अनेक तज्ज्ञांची मदत घेतली जाते ध्वनी संयोजन प्रकाश योजना कोरिओग्राफर या क्षेत्रातील जाणकार कलाकार महत्त्वाची भूमिका बजावत असतात हे कलाकार म्हणजे अनसंग हिरो अशाच एका अत्यंत गुणी आणि तज्ञ अशा वेशभूषाकाराला आज मी आपल्या द बीट क्राफ्ट हेरिटेजच्या नव्या वर्षाच्या ह्या नवीन भागामध्ये आमंत्रित केले त्यांच्याविषयी सांगण्याअगोदर मी त्यांचं नाव तुम्हाला सांगू इच्छिते त्यांचं नाव आहे कथक नृत्यासाठी ज्या आत्तापर्यंत खूप छान छान कॉस्ट्युम्स करत आल्या त्या शीतल ओक यांनाच आज मी नृत्य विविधेच्या नव्या भागामध्ये आमंत्रित केलंय शीतलताईबद्दल खूप काही सांगण्यासारखं आहे कारण वीस वर्षाच्या तिच्या कारकिर्दीमध्ये तुम्हाला सांगण्यासारख्या आणि तिच्याचकडनं ऐकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत पण ह्या कार्यक्रमाच्या रीतीप्रमाणे मी तिची थोडक्यात ओळख तर करून द्यायलाच पाहिजे तिची थोडक्यात ओळख सांगते शीतलोख यांचा जन्म सात एप्रिल एकोणीसशे एकाहत्तर साली पुणे येथे झाला फाईन आर्ट्समध्ये शीतलताईने मास्टर्स करून त्यात डिस्टिंगशनसुद्धा मिळवलं आहे एस एन डी टी कॉलेजमध्ये फाईन आर्ट्स डिपार्टमेंटमध्ये तिने एकोणीसशे चौऱ्याण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णवपर्यंत लेक्चरर म्हणून काम केलं शीतलताईची पेंटिंगची एक्झिबिशन ही पुण्यातच नव्हे तर मुंबईमध्ये सुद्धा दिमाखात पार पडली पुण्यामधील बालगंधर्व आर्ट गॅलरी तसंच मुंबईमधील वाय बी चव्हाण आर्ट सेंटर हॉटेल लीला या ठिकाणी तिची एक्झिबिशन झाली आहेत एकोणीसशे शहाण्णवपासून तिने फॅशन इंडस्ट्रीमध्ये पाय रोवत फॅशन डिझायनर म्हणून काम सुरू केलं खास करून तिने डान्स कॉस्ट्युम डिझायनिंगमध्ये रस घेत नर्तकांची मनं जिंकून घेतली त्यांच्या थीम बेस्ड वर्कना तिने एक वेगळाच आवाका निर्माण करून दिला फाईन आर्ट्सची बॅकग्राऊंड असल्याने तिने कापडावरील पेंट केलेले ड्रेसेस साड्या ह्यात नवनवीन प्रयोग केले आणि त्याचीही एक्झिबिशन पुणे आणि मुंबई येथे प्रस्तुत केली भारतातच नव्हे तर भारताबाहेरच्या डान्स स्कूलसाठी सुद्धा रेग्युलर बेसिसवर तिने ड्रेस डिझायनर म्हणून काम केलं आहे जसं की अमेरिका कॅनडा यू के फ्रान्स जर्मनी या आणि अशा अत्यंत वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या डान्स स्कूलमध्ये तिने ड्रेस डिझायनर म्हणून ती काम करते आणि करत राहील तसंच तिने फेमस कथक डान्सर्स पंडिता गुरु रोहिणीताई भाटे पंडिता गुरु मनीषा ताई साठे पंडिता गुरु शमा ताई भाटे शर्वरीताई जेमेनीस शांभवीताई दांडेकर या सगळ्यात आर्टिस्ट बरोबर आर्टिस्टबरोबरसुद्धा ती अजूनही ड्रेस डिझायनिंगचं त्यांच्या कथकच्या कॉस्ट्युम्सचं अजूनही वेगवेगळ्या पातळीवर ती काम करते तसंच त्यातच भर म्हणजे शीतलताईंनी मीनाक्षी शेषाद्री ह्या प्रसिद्ध सुद्धा काम करण्याची संधी मिळवली आहे शीतलताईचं स्वतःचं बुटीक पुण्यात असून मोटिफ हा तिचा ब्रँड प्रेक्षकांनी खूप उचलून धरलाय तिच्या ह्या वीस वर्षांच्या कारकिर्दीमध्ये तिला मानाचे असे कित्येक पुरस्कार मिळाले त्यातला पंडिता गुरु रोहिणी भाटे पुरस्कार ऑफ पुणे म्युन्सिपल कॉर्प कॉर्पोरेशनने दिलेला वेशभूषेसाठीचा पुण्यातला हा पहिलाच पुरस्कार आपण म्हणू शकतो शीतलताईशी ही सव्वीस वर्षांची वाटचाल बघून कवयत्री हेमालेले ह्यांच्या चार ओळी तर मला इथे तुम्हाला नक्की सांगाव्याशा वाटतील त्या ओळी आहेत आयुष्य हे एखाद्या वस्त्रासारखं असतं कला म्हणजे त्या वस्त्रावरची नक्षी या नक्षीच्या धाग्यांनीच ते वस्त्र आपण रंगवू शकतो नटवू शकतो ज्याला प्रत्येक धाग्याचं विणकाम कळलं त्याच्या वाट्याला येतं सुरेख तलम पोत असलेलं आयुष्य तो गवसलेला पोत जपणं तसं सोपं सोपं कुठे असतं पण तनामनानं विणलेला धागा मात्र सुखी आयुष्याची उबदार झूल तुम्हाला नक्कीच बहाल करतो ती ऊब ती माया तुमच्या आयुष्याचं वस्त्र पुरतं देखणं करून टाकतं ह्या ओळी जिच्यासाठी अगदी समर्पक आहेत त्या व्यक्तीलाच आता आपण भेटायला नको का क्षणाचाही विलंब न लावता आपण भेटूया शीतलताईला शीतलताई खूप खूप स्वागत आहे तुझ्या या कार्यक्रमामध्ये मला कायम असं वाटायचं की पडद्यामागच्या कलाकारांचं नेमकं काय म्हणणं असतं तर आज मला ती संधी मिळाली आहे काय सांगशील तुझ्या ह्या सगळ्या उपक्रमांबद्दल आणि ह्या कलेच्या दुनियेबद्दल रंगेबिरंगी दुनियेबद्दल काय सांगू इच्छितेस सगळ्यात प्रथम मी तुला खूप थँक्स म्हणते नमस्कार मंडळी आमच्या पडद्यामागच्या कलाकारांना आज पडद्याच्या पुढे आणण्याचा जो तुझा उपक्रम आहे तो खूपच स्तुत्य आहे तर अभिनंदन आणि ऑल द बेस्ट थँक्यू या कार्यक्रमाच्या तुझ्या ज्या सुरुवातीला चार ओळी असतात हेमाताईंच्या त्या मला फार आवडतात त्या नेहमी समर्पक असतात ज्या व्यक्तीची oh. तू मुलाखत घेत असतेस त्यांच्यासाठी त्या फारच सुंदर लिहिलेल्या असतात त्या मला फार आवडतात ऐकायला सांगेन मी आईला नक्की तर सुरुवात कशी झाली असं तू म्हणतेस मला ऍक्च्युअली हे सगळं जे काय आहे ते अनप्लॅन्ड आहे म्हणजे माझं माझ्या आयुष्यात कधीच हे असं एम नव्हतं की मी कोणी डिझायनर बनावं आणि डिझायनिंग करावं तू जसं माहिती आहे तुला तसं मी मास्टर्स पेंटिंगमध्ये मा केलं पण मुलं लहान होती तेव्हा मला ते आठ तासाची कॉलेजची नोकरी थोडी नको वाटली आणि त्यावेळेला एक प्रयोग म्हणून मी काही कापडांवरती पेंटिंग्स करून त्याचा एक छोटासा शो लावला आणि ते खूप आवडलं लोकांना त्यावेळेला बुटिक्स नव्हती त्यावेळेला ही डिझायनर वेअर ही कॉन्सेप्टच नव्हती सो so, जनरली लोक साधे कपडे जे मार्केटमध्ये मा सगळ्यांच्या अंगावर सारखंच दिसायचं थोडक्यात तर अशा वेळेला माझी सुरुवातही झाली ती केवळ माझ्या विरंगुळ्यासाठी किंवा माझ्या मनोरंजनासाठी झाली तेव्हाही माझं असं काही उद्दिष्ट नव्हतं की आपण कुठे काही खूप बुटीक उघडायचंय डिझायनर बनायचंय वगैरे तर एस एनडी टीत शिकवत असताना हे जे छोटंसं एक्झिबिशन मी केलं त्याला जो प्रतिसाद मिळाला आणि तिथून माझी या क्षेत्रातली सुरुवात झाली पण मग घरची काही बॅकग्राऊंड असते म्हणजे आता जसं आपण नेहमी म्हणतो ना की आता घरात डॉक्टर कोणी असेल तर ते वातावरण पुढे नकळत सुरू राहतं तसंच तुझ्या म्हणजे घरी हे वातावरण होतं का कलेचं वातावरण होतं का हा कलेचं वातावरण नक्कीच होतं माझी बहीण शर्वरी जमेनेस डान्सर आहे आई माझी शिवण शिवायची आणि लहानपणी मी तिन्ही बेतून दिलेले कपडे मशीनवरती टिपा घालून तयार करायचे पण नुसतं मशीन धडधड धडधड चालवणं ह्याच्या व्यतिरिक्त मी कधी काही मला शिकावंसही वाटलं नाही आणि त्यात मी कधी इंटरेस्टही घेतला नाही पण कापड बघून जे मला सुचायचं त्याचे जे मी शर्वरीच्या किंवा माझ्या मैत्रिणींना सल्ले द्यायचे आणि मग टेलरकडनं जे बनवून यायचं ते काहीतरी भलतंच बनवून यायचं तेव्हा शर्वरी मला खूप वेळा म्हणायची की ताई ऍक्च्युली तू ह्याच्यात लक्ष घालून हे शिवून घेतलं पाहिजे पण माझ्या डोक्यात फक्त पेंटर बनायचंच खूळ होतं पेंटिंग हा विषय तरी होता का की घरामध्ये पेंटिंग हा पण विषय होता हो माझी आई चांगली आर्टिस्ट आहे पण म्हणजे ऑफकोर्स आव, प्रोफेशनली तिने फार काही काढलेलं नाहीये पण मुळात तिच्यामध्ये तो गुण नक्कीच आहे कारण चित्रकलेचा पण हात असावा लागतो का आईमुळे नक्कीच नक्कीच माझ्यामध्ये चित्रकला आलेली आहे पण मुळात मी लहान असताना एसडी गेले होते आणि ते इजल्स वरती जी पेंटिंग्स लोक करायची त्याच्यानी मी ठरवूनच टाकलं होतं की आपल्याला पेंटिंग शिकायचं आहे आणि मी पासूनच पेंटिंग्स करत होते त्यामुळे मी बॅचलर्स आणि मास्टर्स दोन्ही एस एन डी टीमधनं केलं आणि नंतर शिकवतही एस एन डी मध्येच होते मी पेंटिंग हाच विषय शिकवत होते अच्छा अच्छा आणि मग आता पेंटिंग पासून ते पुढे हा प्रवास ह्या प्रवासाबद्दल काय सांगशील <laughs> कारण तो पेंटिंग मधूनच मला उलगडायचा आहे ऑफकोर्स ॲक्च्युली कसं जेव्हा मी नवीन नवीन कापडं हाताळायला लागले वेगवेगळे रंग वेगवेगळे वेग 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 टेक्स्चर्स याचं माझं माझ्यासाठी फक्त माझं मीडियम बदललं मी जे वॉटर कलर्स करत होते पेस्टल्स करत होते ऑइल्स करत होते त्याच्यावर जे आता माझ्या हातात सिल्क आलंय कॉटन आलंय ज्यूट आलंय सो त्यांचा एकत्रित वापर करून मी काय करू शकते आणि जे मी प्रयोग करत होते ते लोकांनाही आवडत होते आणि मलाही मजा येत होती त्याच्यामध्ये त्यामुळे हळूहळू त्यावेळेला तू जसं म्हणीस ना की हे सगळं घरगुती बेसिसवर वर सुरू होत जसं तू म्हणाली शर्वरित आईच घरात ऍक्ट्रेस असल्यामुळे तिच्यावर काही प्रयोग झाले मग तिच्या मैत्रिणींवर झाले असं करता करता ते प्रयोग झाले पण ही वाटचाल आपल्याला कुठेतरी घेऊन जाणारे हा क्षण केव्हा आला खरं सांगू मी तशी अजूनही अम्बिशियस नाही आहे की तू मला विचारशील की इथनं पुढे काय तर तेही मला माहिती नाही आहे पण मला काही कोणी काम दिलं माझ्या आवडीचं की त्याच्यामध्ये मन लावून ते काम करण्याची बेसिकली माझा तो स्वभाव असेल त्यामुळे मला प्रत्येक वेळेला त्याच्यामध्ये मजा येते आणि मग त्यामुळे पुढचं काम आपोआपच केलं जातं तू विचारलास मला प्रश्न की प्रो म्हणजे प्रोफेशनली हे मी कसं घेतलं कधी घेतलं तर खरं तर त्याला सुद्धा एक छोटीशी छोटासा किस्सा आहे की एस मी असताना माझी एक कलिग होती आणि तिनी टेलरला पाठवून दिलं की तू जा तिच्याकडे आणि ती तुला देईल काम तू तिचं काम नक्की कर आणि असा हळूहळू तो प्रवास चालू झाला आणि क्षमाताईंनी कुठेतरी माझं बनवलेला ड्रेस पाहिला आणि म्हणाल्या शर्वरीची आहे ना शीतल तिला आण बरं बोलवून मला म्हंटलं शीतल हे दोन कॉस्ट्युम्स तू म्हटलं क्षमता मी कधीच कॉस्ट्युम्स केले नाहीयेत क्षमता म्हणल्या अगं प्रत्येक वेळेला पहिली प्रत वेळ ही असतेच सगळ्या अशी माझी कॉस्ट्युम्सची सुरुवात झाली मग ते कॉस्ट्युम तू पहिल्यांदा बनवले तर ह्या संभाषणात पुढे जात असताना मला असं वाटतं की कला आणि शिक्षण तर ह्या दोन समान वाटेने जाणाऱ्या गोष्टी आहेत आता तुझी तुझं शिक्षण आणि कला आपण ठरू की त्याबरोबर जाऊन एकमेकांना मिळतात पण ह्या गोष्टी आपण कशा घ्यायला पाहिजेत म्हणजे शिक्षण आणि कला ह्यांचं ताळमेळ आपल्याला कसा राख म्हणजे राखता आला पाहिजे काय वाटतं तुला मला असं वाटतं शिक्षण म्हणजे फक्त टेक्निक असतं हां ते स्किल असतं बरोबर ते जरी तुम्ही प्रॉपर विद्यालयातनं किंवा कॉलेजमधनं घेतलं असेल तर अजून छान पण समजा घेतलं नसेल तर कमीत कमी आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यासाठी तुम्ही जागरूक असायला पाहिजे आता माझ्या बाबतीत छत्तीस वर्षापूर्वी पस्तीस छत्तीस वर्षांपूर्वी अशी इन्स्टिट्यूट्सही नव्हती कोर्सेसही नव्हते आता जितके आपल्याला डिझायनिंगसाठीचे सुद्धा ऑप्शन्स मिळतात ते तर अजिबातच नव्हते त्यामुळे मला असं वाटतं की हा जो मी ज्या टप्प्यावर आत्तापर्यंत आली आहे त्याच्यामध्ये आपलं कुठे चुकतं आहे आणि आपल्याला काय सुधारायला पाहिजे ह्याच्यासाठी hmm. कायम hmm. दक्ष असणं hmm. जागरूक असणं आणि ती इम्प्रूव्हमेंट करणं ह्याच्यामुळे बऱ्यापैकी तुम्ही आत्मसात करू शकता पण मग हे जे अपडेट आपण म्हणतो ना की दर दिवशी हे तुझं जे क्षेत्र आहे ते तर दर दिवशी अपडेट होत म्हणजे आज हे तर उद्या ते असं सेम पठणीबद्ध जा करिअर नाहीये आताच्या तरी काळामध्ये तर ते अपडेट कसं ठेवतेस तू स्वतःला म्हणजे कारण खूप आव्हान आहे तुझ्या या सगळ्या गोष्टींमध्ये अगदी बरोबर आहे पण डिझा तुम्ही स्टायलिस्ट आणि डिझायनिंग ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत पुन्हा आणि जी आत्ता लेटेस्ट ट्रेंड आहे किंवा नवीन स्टाईल आहे ती माझ्या समोर असलेल्या माझ्या क्लायंटला त्याचं वय त्याचं प्रोफेशन त्याची फिगर म्हणजे ती ते कॅरी करू शकणार आहे का हे सगळं बघून जेव्हा मी ते डिझाईन बनवते तरच ते सक्सेसफुल होऊ शकतं म्हणजे आत्ता ही फॅशन आहे म्हणून मी उटसूट सगळ्यावर हो ती फॅशन लादली तर ती बेसिकली सक्सेसफुल होऊ नाही शकत त्या वेळेला तिथे डिझायनरचा उपयोग असतो तिथे डिझायनरचं स्किल असतं की माझ्या समोर जी व्यक्ती आहे तिला मी काय केलं आणि काय दिलं तर ते खुलून दिसेल आणि ती त्याच्यात चा छान दिसेल आकर्षक दिसेल पण मग त्यावेळेला असं होतं आता मी माझ्या क्षेत्राकडे येते की आता तू सगळ्या आमच्या कथक डान्सरचं मन तर जिंकून घेतलंय तुझ्या कॉस्ट्युम मुळे पण आम्ही आता तुला सांगतो की नाही नाही आम्हाला ना असं करायचंय पण त्यावेळेला तुझं मत आम्ही सांगत असतो ते मत आणि थीम ला एक मत तर ते त्याच्यातनं तू तो दुवा कसा साचतेस ग मला असं वाटतं की खूप वेळेला एकतर आपल्याला पाहावं लागतं की तुमचे आधी कॉस्ट्युम्स काय बनलेत कारण त्याचं रिपिटेशन व्हायला नाही पाहिजे मग त्याच्या बरोबरीने पाहायचं असतं की थीमला जाणारे असं आपण काय सिलेक्ट करतोय मग कापड काय सिलेक्ट करतोय आणि मग कापड कापडाचं सिलेक्शन झाल्यावरती किंवा फॅशन ठरवल्यावरती आपल्याला त्या अनुषंगाने त्याची ट्रीटमेंट जी जी द्यावी लागते ना ती खूप महत्त्वाची आहे आणि त्याच्याच बरोबरीने म्हणजे आता तू आणून दिलेलं कापड मी पण शिवू शकते अजूनही कोणीतरी शिवू शकतं त्याचा कॉस्ट्यूम पण त्याला जी दिलेली ट्रीटमेंट आहे ना ती खूप महत्त्वाची आहे आणि त्या त्याच्यासाठी अगदी आ, नाजूक बॉर्ड म्हणजे बॉर्डर लाईन्स असतात जसं की म्हणशील बॉलिवूड डान्सचा कॉस्ट्यूम आणि कथकचा कॉस्ट्यूम सो so, त्याला एक जो खानदानी रिवाजाप्रमाणे दिलेला जो आकार उकार असतो ना तो सांभाळतच आपल्याला काम करावं लागतं पण मग तेच मी म्हणते ना की आता समजा असं असेल की एखादी तुला थीम सांगितली गेली पण क्लायंटचं असं एक ठाम मत असतं असा, असा काही प्रसंग की त्याचं असलेलं ठाम मत आणि तुझा बनलेला कॉस्ट्युम नंतर आवडला त्याला पण काहीतरी असं घडलंय का असा अवघड प्रसंग की काय करावा अशा पेचात तू कधी पडलीस हो बऱ्याच वेळा त्याच्यामधला मला एक सगळ्यात किस्सा सांगावासा वाटतो <laughs> प्रसिद्ध डान्सर रुजुता सोमण <laughs> तिने एक कोरि तिची कोरिओग्राफी होती ब्लॅक स्वान <laughs> आणि त्याच्यासाठीचे कॉस्च्युम्स करायचे होते म्हणून ती आणि मी आमच्या मीटिंग्स होत होत्या रुजुताला ब्लॅक स्वान हा जो मूवी आहे त्याच्यामध्ये ज्या ग्राफिक्स वापरून त्या बॅ ब डान्सरला अप हातांमधनं पिसं येतात आणि तिचे विंग्स तयार होतात हे इतकं त्यावेळेला आकर्षित वाटत होतं की तिच्या डोक्यात होतं की मी तिच्यासाठी असा कॉस्ट्यूम बनवावा ज्याच्यामध्ये ऑलरेडी मी पिसं वापरली आहेत पंख आहेत जे मी लपवलेत आणि जेव्हा ती डान्सरमधन ती ब्लॅक स्वान मध्ये जाणार आहे ती ती तो स्वान होणार आहे तेव्हा तिला तरी ते झिप ओपन करून ते, ते विंग्स बाहेर काढायचे आणि त्याच्यावरती आम्ही खूप चर्चा केल्या तिने मला खूप युट्यूबचे व्हिडिओज पाठवले की पहा असं काहीतरी करता येईल आता माझ्यासमोर दोन गोष्टी अवघड होत्या एक तर हा बॅल ए पहिल्यांदा युरोपमध्ये होणार होता बरं पुण्यात नव्हतं पुण्यात त्यामुळे या लोकांना जर काही मदत लागली काही चुका झाल्या काही त्याच्यामध्ये तुटलं फाटलं तर काहीही त्याला मला पर्याय नव्हता हा एक होता आणि दुसरी गोष्ट हा अख्खा बॅलेप्युअर कथक होता त्यामुळे मला असं काहीतरी वेगळं डिझायनिंग करावं हे मला स्वतःला पटत नव्हतं म्हणजे त्या चौकटीत राहून तुला काय करता येईल एक्झॅक्टली exactly. तो आ, मी तिला सांगायचा सा प्रयत्न केला की आपण बारा ऐवजी सोळा कळी करू वीस कळी करू आणि त्याला आपण अशी ट्रीटमेंट देऊ की आपला नेहमीचाच अनारकली पण तो ब्लॅक स्वान वाट वाटू शकेल तर ते तिथे पटवणं मला खूप अवघड गेलं ऑफकोर्स माझ्यासाठी पण तो चॅलेंजेस होता म्हणजे मी काही आधी केलेलं काम नव्हतं मग अशा वेळेला मी तिला म्हटलं आपण एक कॉस्ट्यूम बनवून बघू आम्ही कॉस्ट्यूम बनवला ते वल्चर्स होती स्वान्स होते सुंदर दिसत होते कॉस्ट्यूम्स म्हणजे पूरक दिसत होते कॉस्ट्यूम सुंदरपेक्षा uh, युरोपला ती जाऊन आली आणि मग ती मला म्हणली की शीतल जेवढा तो uh, ब स्वांसाठीचा इफेक्ट पाहिजे तेवढा अजून कॉस्ट्यूमला येत नाहीये याला ह्याला आपण काहीतरी पिसं लावूया का अशा वेळेला पिसं नाही पण लेसचा वापर करून आपण तो पंखांचा फील नक्की देऊ शकू असा एक विचार करून पुन्हा परत प्रयोगच पण आम्ही तो केला रुजदत्ता ऑफकोर्स मला कधी नाही म्हणतच नाही <laughs> तिलाही तो खूप आवडला आणि प्रेक्षकांनी तर तो बॅलही सुंदर आहे आणि तो कॉस्ट्यूमही खूप अपील झाला प्रेक्षकांना तर ह्याच म्हणजे हे जे मी म्हणते ना की इतके अवघड प्रसंग कारण की तू आपण जेव्हा बोलायचो तेव्हा तू असं म्हणायचीस की एज अ डान्सर म्हणून तो तिला चांगला दिसला पाहिजे पण जसं तू आपण पर्सनल स्वतःचा विचार करतो तसं हा कॉस्ट्यूम तू बनवलायस हेही लोकांसमोर आलं पाहिजे किंवा ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवून गोष्टी करायला लागतात एक मला सांग आम्ही कथकमध्ये नेहमी म्हणतो की आहार्य हार केयूर वेशादि अलंकृता म्हणजे आता जसं की मी एखाद्या विठ्ठलाचं भजन करणार असेल तर त्याला साजेसा कॉस्ट्यूम नसेल आणि जर का मी वेगळ्याच ह्याच्यात अभंग केला की तो तेवढा आक्रमक दिसणार नाही किंवा जसं तू म्हणाल मी कृष्णाची भूमिकाच करत असेल डान्समध्ये तर तू मला नॉर्मल काही देऊन चाललं त्यांना कृष्ण दिसेल पण तो प्रेक्षकांवर हावी होणार नाही असं सगळं लक्षात ठेवायला मला असं वाटतं की बेसिकली आ, मी जो कॉस्ट्युम करते तो कथक नृत्यांगनेला मी माझं काम आहे की ना तो फॅन्सी ड्रेसचा ड्रेस आहे बरोबर त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या माझा कॉस्ट्यूम हा त्या थीमला किंवा त्या कॅरेक्टरला पूरक पाहिजे ना की त्या माझ्या कॉस्ट्युमनी पूर्ण लोकांना जे सांगायचं आहे तिला ते सगळं माझ्या कॉस्ट्युमनी नाही सांगितलं पाहिजे अच्यामुळे ही ही गोष्ट असते की तुला तो सांगायचं जे ते तुम्हीही सांगितलं पाहिजे इतका त्याच्या मागे विचार ऑफकोर्स ऑफकोर्स हे था... कदाचित खरं कदा तरी सांगते हे कदाचित आज तुझ्या बोलण्यामुळे एवढं मान्य असतं की काहीतरी हा विचार झालेला असतो पण एवढा सूक्ष्म लेव्हलला विचार ड्रेस डिझायनरचा असतो हे खरंच खूप चांगली गोष्ट आहे आणि ती तू कायम करत आली ते आता दिसतच आहे तुझ्या कामात आणि काय सांगशील मला असं वाटतं की हे बघ जेव्हा मी एखाद्या रॅम्प एखादा कॉस्ट्युम एखादा घागरा चोली डिझाईन करते तेव्हा प्रेक्षक तो घागरा चोली बघायला आलेले असतात मॉडेल बघत नाहीत ते ड्रेसकडे बघतात मग तो तितका अट्रॅक्टिव्ह पाहिजे पण समजा एखादी डान्सर डान्स करणार आहे आणि माझा कॉस्ट्यूम इतका आकर्षक आहे की प्रेक्षक तिचा नृत्य पाहतच नाहीये ती ते सारखं प्रेक्षकांची नजर त्यांचं विचार हे तिच्या कॉस्ट्यूमकडे जात असतील तर मग तिने कितीही छान नृत्य केलं तरी सुद्धा ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार नाही कारण त्यांना डिस्ट्रॅक्ट होतंय माझ्या कॉस्ट्यूममुळे तिला थोडं बॅकफूटला आपण बॅकफूटला असं नाही मला म्हणायचं पण ते अवधान ठेवून आपण डिझाईन केलं पाहिजे की आपला कॉस्ट्यूम तिथे महत्वाचा नाही पण आपल्या कॉस्ट्युमनी ती नृत्यांगना जे सादर करतीय ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला मदत होणार आहे हा विचार करून आपण आपलं डिझाईन करायला लागतं असं मला वाटतं खूप छान म्हणजे मी तुला जसं म्हणाले मगाशी की एवढा सूक्ष्म विचार असतो अजून अजून आतमध्ये आपण हा जसं मी तुला म्हटलं हा विचार करूच शकतो की हो खूप छान कॉस्ट्युम होते पण त्याच्या मागे एवढा विचार केला जातो हे आमच्या जा प्रेक्षकांना सुद्धा कळणं फार गरजेचं होतं रसिको आजचा टॉपिक खूपच इंटरेस्टिंग आहे आणि तो इंटरेस्टिंग गोष्टींकडे आता हळूहळू वळतो आहे ती त्यातच तुला अजून आता हा प्रश्न विचारणार आहे की आ, आता तुझे जे पेंटिंग्ज तू करतेस तर ड्रेस आणि पेंटिंग जसा तू ड्रेसवर पण किंवा साड्यांवर पण पेंटिंग्स करतेस पण मला पेंटिंग्सविषयी असं विचारायचं आहे की तू आपण जेव्हा बोलत होतो तेव्हा एक तुझा वाढदिवस जो होता त्याच्यामुळे तू एकदम वेगळा विचार केला होतास त्या वेगळ्या विचाराबद्दल त्या एक्झिबिशनबद्दल आणि त्या चित्रांबद्दल मला तू बोललेलं आवडणार आहे काय सांगशील आणि ते सगळं काय होतं आता अर्थ सगळा ॲक्च्युली मी असं ठरवलं होतं की माझा पन्नासावा वाढदिवस पन्नास, पन्नास पेंटिंग्सच्या एक्झिबिशननी करायचा बरं But... म्हणजे प्रत्येकजणच आजकाल जे, uh, जे स्वतःला येतं ते करतं काहीतरी उपक्रम करतात जर पन्नास वेळा सिंहगड चढलेत किंवा <laughs> पन्नास वेळा uh, काय येतात त्या गोष्टी केल्या तर मी म्हटलं आपल्याला पेंटिंग्स जमतात तर आपण पेंटिंग्स करावीत पण मग पेंटिंग्स करायचीच होती तर मग एखाद्या थीमचा विचार करून करावा असं मला फार वाटत होतं हे ॲक्च्युली मी कायमच गेली सव्वीस वर्ष करते जेव्हाही केव्हा मी इव्हन बुटीकमध्ये एक्झिबिशन करते वर्षातनं दोनदा तेव्हा सुद्धा काहीतरी एखादी थीम घेऊन त्या थीम मध्ये एक्झिबिशन करते अच्छा हा म्हणजे okay. जशी कपड्यांचं आहे पण तरी सुद्धा मग चेक त्याच्यात चेक्सच आहेत ह्या वेळेला oh. किंवा सिल्क आणि जरीचे किंवा खादीचे तशाच प्रमाणे मला असं वाटलं की आता हे जे हेही जे एक्झिबिशन मी करणार आहे ते कुठला तरी एखादा विषय घेऊन करावं आणि माझ्या मनात बरेच दिवस होतं की मिठी ही हा जो विषय आहे हा खूप कुतूहल जागृ जागृत करणारा आहे तर आपण त्याच्याबद्दल थोडा विचार करू आणि आपल्या चित्रांद्वारे मांडायचा प्रयत्न करू अशा पद्धतीने मी वर्षभरात पन्नास पेंटिंग्स केली मिठी या विषयावरती माझ्या ह्या एक्झिबिशनचं नाव होतं क्वॉच अँड क्वेस्ट क्वॉच हा वेल्श शब्द आहे म्हणजे स्पेशल हग मिठी आपल्याला मिठी म्हटलं ना की नेहमी तरुण तरुणीची मिठी नवरा बायकोची मिठी एवढंच डोळ्यासमोर येतं पण ऍक्च्युअली बघायला गेलं तर जेव्हा आई मुलाची मिठी असते तेव्हा मातृत्व असतं प्रेयसीची मिठी असते त्यात शृंगार असतो किंवा एखाद्या हट्टी मुलाचा एखाद्या रुसलेल्या मुलीचा किंवा मुलाचा जेव्हा आई बाबांना मारलेली जी बिलगलेली मिठी असते त्याच्यात हट्ट असतो अशा वेगवेगळ्या भावनाही त्या मिठीमध्ये आहेत हे मला जेव्हा मी पेंटिंग्सना सुरुवात केली तेव्हा जाणवायला लागलं पण जेव्हा तू पेंटिंग हा विषय घेतलास तर विषय घेतल्यापासून तुझ्या डोक्याचं तो नॉर्मल मिठ्या तुझ्या डोक्यात होत्या की बाबा असं करता येईल पण हळूहळू जेव्हा तू पेंटिंग करायला लागलीस तेव्हा काय तुझ्या मनात विचार येऊ लागले की आता काय करायचं कसं म्हणजे सांगू हो जेव्हा तुमच्याही बाबतीत तर असंच होतं तुम्ही एखादी कोरिओग्राफी डोक्यात oh. असते तेव्हा सगळीकडे तेच दिसतं माझंही एक्झॅक्टली तसंच झालं जेव्हा मी ही पेंटिंग्स करत होते तेव्हा माझ्या घरचे माझे फ्रेंड्स सगळे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते त्यामुळे एखादं दृश्य कुठलं दिसलं ना की त्याच्यातही मला मिठी दिसायला लागली होती म्हणजे एकदा एका दवाखान्यात होतो आम्ही आणि तिथे एक, एक, एक प्रेग्नेंट बाई आली सो होती सो तिने ज्या पद्धतीने तिच्या पोटाभोवती हात ठेवले होते तर मला असं वाटलं की तिने तिच्या अजून जन्माला जे यायचंय त्या बाळाला मारलेली ही मिठीच नाहीये का सो so, तोही विषय मी माझ्या पेंटिंग मध्ये घ्यायचा प्रयत्न केला अशा मला अनेक असंख्य मिठ्या दिसायला लागल्या ज्या की काही कळत मारलेल्या होत्या आणि काही नकळत मारलेल्या होत्या पण म्हणजे मी आता जसं मी म्हटलं की आमच्या क्षेत्रामध्ये डान्सच्या क्षेत्रामध्ये की असं तू म्हणतेस पठणीबद्दल पटकन मनात येतं की समजा एखाद काही प्रसंग असेल तर राधाकृष्ण तर तुझ्या बाबतीमध्ये अशा किती मिठ्या तू त्या पेंटिंग्स किती किती मिठ्यांचं तुला आ, हे आलं आलं ओके ऍक्च्युली मी स्वतःला एक सांगितलं होतं की पन्नास हा खूप मोठा आकडा आहे बरोबर आपल्याला uh, कुठेही जिथे वाटेल की आता विषयाचं रिपीटेशन होत आहे हा। तिथे तो विषय थांबवायचा आणि दुसरा मांडायला सुरुवात करायची पण त्याला एका साखळीत घालण्यासाठी uh, किंवा एक स्टाईलाइज करण्यासाठी uh -huh. म्हणून मी कायम माझ्या ह्या पेंटिंगमधली मा जी नाही का आधी एकतर पूर्ण सगळे फिगर्स फिगरेटिव्ह पेंटिंग्ज आहेत आणि सगळे फिगर्स ज्या आहेत माझ्या त्या थोड्या ऑबलॉंग आहेत थोड्याशा uh, लांबट आहेत आणि त्या सगळ्या ज्या फिमेल कॅरेक्टर्स आहेत त्याच्यामधल्या त्यांना मी पर्टिक्युलरली लाल ब्लाउज आणि पांढरं नेशणी दिली आहे की त्याच्यामध्ये एक एकसंधता का काहीतरी एक... म्हणत हा, हार्मोनी यावी त्याच्यामध्ये हे तू सुरू जेव्हा केलं हे मिठीचं एक्झिबिशन आपल्याला करायचंय तेव्हाच तुझ्या डो डोक्यात हे फिक्स असत की हुँ। ते एक चित्र काढल्यानंतर त्याच्यातनं ती थी थीम येते हो Uh, एक एक चित्र सुरू होतं त्यावेळेला ऑब्वियसली त्याच्यामधनं मला uh, काय प्रॉमिनंट आहे आणि काय कशाला प्रॉमिनन्स द्यायला पाहिजे या दोन गोष्टी uh, हे केल्या जातातच आपोआप त्याचा विचार केला जातो, जातो। पण मला असं वाटतं की तुम्ही त्याच्यात एकदा घुसलात ना की ते आपोआप सगळं येत राहतं ते कसं येतं कुठनं येतं ते मला माहीत नाही पण एक चित्र चालू असताना तुम्हाला पुढच्या दोन ते तीन कॅनव्हासवरती पुढचे विषय दिसायला लागलेले असतात तोपर्यंत मग हा कशा होता मिठ्या आपला तो विषय तिथेच राह ओके मग ह्याच्यामध्ये माझ्या असं लक्षात आलं की संकटाच्या वेळी मारलेली मिठी असते किंवा मैत्रिणी घट्ट मैत्रिणी आलो तरी आपण अशा nice, आता जशा आपण बसलोय अशा बोलून अशा बसून गप्पा सो ती ती जी बॉडी लँग्वेज आहे किंवा ती जी जेस्चर्स आहेत त्याच तर मिठ्या आहेत कधी कधी छोटी मुलगी असते ती कायम एक भावली घेऊन किंवा एखादं खेळणं घेऊन दिसते तर ते त्याला धरून ठेवलेली ती मिठीच असते घरातला एखादा खांब असतो ज्याला आपण येता जाता लो लोकळून जातो ती पण एक नकळत म्हणजे तुमचं बेसिकली मिठी म्हणजे काय आहे की त्या वस्तूशी त्या व्यक्तीशी असलेलं रिलेशन आहे तो तो एक बॉन्ड आहे आणि ते दाखवण्याचं ज्येष्ठ ही मिठी आहे पण मग ह्याचं एक्झिबिशन हे कुठे झालं राजा रविवर्मा आर्ट गॅलरी मध्ये मी हे एक्झिबिशन केलं एकवीस साली वीस एकवीस आणि अनिल औसट सर ते त्यांनी माझ्या उद्घाटन केलं प्रदर्शनाचं आणि मला फारच माझं भाग्य की ते मला ह्या प्रदर्शनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आणि ह्या तुझ्या एक्झिबिशनचा जो लोकांचा प्रतिसाद होता त्याच्यात तुला काही खास अशा आठवणी सांगू इच्छितेस का म्हणजे आता एखादं कोणी आलं आणि त्याच्याबद्दल काही बोलले तर ते तुला नमूद करावं असं वाटतं काय नक्कीच अगदीच काय एकतर ह्या प्रत्येक चित्राला आम्ही एक कवितेच्या ओळींसारखं टायटल दिलं होतं म्हणजे कवितेला आपलं नेहमी पेंटिंग लाईक नाव असं असतं सो ते नाव न टाकता नुसती दोन ओळी दिल्या होत्या जे की सजेस्ट करत होत्या की तुम्ही काय त्यातनं घ्या पण सगळं सांगून टाकत नव्हत्या निखिल आणि शर्वरी निखिल फाटक शर्वरी जमेनस त्यांनी त्याच्यावरती काम केलं होतं आणि ह्याची ऍक्च्युअली मुळात कल्पना माझी बहीण आहे शर्मिला पुराणिक म्हणून तर तिने प्रत्येक पेंटिंगवरती बऱ्यापैकी मोठ्या अशा कविता केल्या होत्या सो त्या कवितांवर आम्हाला हे सुचलं की ज्या कविता इतक्या सुंदर आहेत आधी तर मला इच्छा होती की कविता मांडू पण कविता लावली की सगळं मी जे सांगते ते त्याच्यात येत होतं आणि आपल्याला नेहमी आपण कला अशी म्हणतो की प्रेक्षकांनी त्याच्यात ना त्यांना जे भावत ते पिकअप करावं पेंट तुम्ही जे लोक चित्रकार असता हे ते खूप विचार आला म्हणजे मी मध्यंतरी अशाच एका चित्रकारांना भेटले तर ते म्हणाले की आता मी ह्या चार ओळी बांधल्या आता तू ठरव ह्या चारोळींमधन तुला काय अर्थ काढायचे माझा अर्थ हा आहे बरोबर तू तुला काढायचे त्याच्यातनं असं काही असं काही तुला वाटलं का की प्रेक्षकांनी असंही करा म्हणजे oh, मी परत तुझ्या त्या पहिल्या प्रश्नाकडे येते uh -huh. तर ह्या ओळी वाचल्यामुळे आलेला प्रेक्षक खूप इन्व्हॉल्व्ह होत होता त्या uh -huh. एक्झिबिशनमध्ये uh -huh. ओळी ते पेंटिंग आणि एका पेंटिंगमधनं दुसऱ्या पेंटिंगकडे जाण्याची जी जी क्रिया होती uh -huh. तर तो माहोलच काहीतरी वेगळा होता आणि माझ्या प्रदर्शनाला दहा दिवसात जवळपास हजार लोक येऊन गेली आणि त्याच्यात मला एक किस्सा हो। तो विचारलास तो सांगावासा असा वाटतो की दोन मुली आल्या होत्या आणि जवळपास दीड दोन तास त्या एक्झिबिशन पाहत होत्या आणि मी जाऊन इंटरॅक्ट करायचे की विचारायचे की तुम्ही काय 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 आहे म्हणजे तुम्हाला काय आवडलं इथलं तर या दोघींना मी विचारलं की तुम्ही आर्ट स्टुडंट्स आहात का कारण तुम्ही बराच वेळ लांब जाऊन जवळ जाऊन एकेका पेंटिंगवरती दोघींच्या चर्चा तर त्यातली एक मुलगी म्हणली नाही ताई तुम्ही परवा आमच्या क्लासवर मापं घ्यायला होता तेव्हा पूनमताईंनी सांगितलं की ह्या ताईचं पेंटिंगचं एक्झिबिशन आहे म्हणून मी आली आहे आणि माझी मैत्रिणी तिचा आज वाढदिवस आहे आणि मला तिला काहीतरी गिफ्ट करायचं होतं म्हणून मी तुमच्या एक्झिबिशनला घेऊन <laughs> आली आहे आणि बेस्ट गिफ्ट आहे मी हे तिला दिलेलं आणि ती तर रडत होती पेंटिंग <laughs> सो मला वाटलं पहिल्यांदा की एवढी आपण एवढे मोठे झाले तरी आपण प्रॅक्टिकल विचार करतो की काहीतरी उचलून गिफ्ट देणं दे हा एक्सपिरियन्स देणं हे सुद्धा एक मोठं तिची कल्पना होती आणि ती त्या एक्झिबिशनमध्ये ते मला ऐकायला मिळाल्यावरती खूप छान वाटलं मला आपण केलेल्या कामाची आपल्या म्हटलं पोच पाव पावडी मिळाली असाच अजून एक मुलगा आला होता तो मला म्हणाला की ताई तू काढली का पेंटिंग म्हंटल हो, शिकवशील का ग म्हटलं अरे मी नाही शिकवत कारण मी असं असं करते तर मला वेळ नसतो तो म्हंटला नस तुझी पेंटिंग्स थोडी विचित्र आहेत म्हटलं विचित्र म्हणजे तर तो म्हटला की बघ ना तिथे छप्पर आहे असं वाटतंय पण तू छप्पर काढलेलं नाहीये नुसतंच वाटतं पण म्हंटल तुला वाटतं ना पण गवत आहे पण तू असं डिटेलमध्ये गवत नाही काढते तर मला ते शिकायचंय कारण का रिअलिस्टिक पेंटिंग तो शिकत आला होता आणि हे जी ही जी एक स्टायलाइज करणं म्हणतो आपण पेंटिंग किंवा एक जी ज्या पद्धतीने हँडल केलेली होती त्याची ट्रीटमेंट ती त्याला शिकावीशी वाटली पण त्याने ती इतक्या क्यूट पद्धतीने मला सांगितली की पेंटिंग विचित्र आहे मला फार आवडलं <laughs> तई तुझ्या मध्ये आलेल्या त्या छोट्या मुलाच्या म्हणण्याप्रमाणे तुला असं कधी वाटलं का की ही पेंटिंग आता मुलं मोठी झाली आहेत तर आता हा हे ह्याही क्षेत्रात थोडंसं शिकवायला सुरुवात करू किंवा परत एकदा नव्याने काहीतरी शिकू असं वाटलं का वाट तुला ऍक्च्युली ना मी कॉलेजमध्ये शिकवलं ते खूपच वेगळं होतं आणि मला असं वाटतं की पेंटिंग पासून मी लांब कधीच नाही आहे म्हणजे जरी एक्झिबिशन्स नाही मी केली तरी मी पेंटिंग्स कायम करत आली आहे जरी प्रोफेशनली किंवा क्लासेस म्हणून नाही पण चित्रकलेशी मी अजूनही बांधलेलीच आहे मी कुठेही ट्रेक्सना गेले किंवा गावाला गेले तर माझं किट बरोबर असतो आणि मी असंख्य वॉटर कलर्स करते तर मला असं वाटतं की मुलं लहान होती म्हणून मला वेळ नव्हता वगैरे अशी माझ्याकडे ती कारणच नाहीये आणि आता सुद्धा विचारलंच तर मला असं वाटतं की शिकवण्यापेक्षा मी करत राहण्याकडे माझा कल जास्ती राहील आणि आता बुटीकच्या कामामुळे कधी वेळ मिळतो कधी वेळ मिळत नाही पण खरं कारण असं असतं की एकदा तुम्ही ते हातात घेतलं ना की अपॉप निर्माण होतच त्यामुळे मी असा त्याच्यासाठी वेगळा विचार नाही केलेला अजूनही की आपल्याला क्लासेस कराय काढायचे किंवा सुरू करायचे मोस्टली ते मी नाही सुद्धा करणार पण मग ह्या ड्रेस डिझायनिंगच्या क्षेत्रामध्ये असं कोणी तुला विचारणा केली का गं कारण की तू म्हणते सगळं किंवा तुझ्या या सव्वीस वर्षांच्या कारकिर्दीमध्ये आता जेव्हा तुझं कोणी हे सगळे सेट केलेले ड्रेसेस बघतं किंवा त्या थीम्स बघतं तेव्हा असं कधी विचारणं झाली का की ताई आम्हाला हे शिकव ड्रेस विषयी काहीतरी शिकव असं कोणी कधी येऊन विचारलं का अरे पण तसं शिकवण्यासाठी मी शिकलेली पाहिजे मी ह्यातलं काहीच नाही माझं टेक्निकल नॉलेज नाही आहे मी कुठल्या इन्स्टिट्यूटमधनं डिग्री ना घेतली नाही आहे शिवणाची किंवा शिवण क्लास केलेला नाही आहे साधा गल्लीतला पण मी मगाशी म्हटलेलं हे म्हणजे आता तू सांगतेस तेव्हा प्रेक्षकांना कदाचित खरं वाटेल कारण तूच बोलते ते तर हे कोणी मानू शकत नाही पण माझ्या नशिबाने मला जे माझी जी टीम आहे माझ्यासाठी काम करणारी जी लोक आहेत ती तेवढ्याच ताकदीची आहेत तेवढ्याच निष्ठेनी माझ्याशी निगडीत आहेत वर्षानुवर्ष माझ्या बरोबर आहेत आणि त्याच्यामुळे फार फरक पडतो म्हणजे तुम्ही जे काम करताय ते ऑलरेडी त्या माणसाला शिकवलेलंच असल्यामुळे त्या ते त्याच्यामध्ये तुमचा वेळ वाचतो ते परिपूर्ण व्हायला आणि शिकवायचं म्हटलं तर मला असं वाटतं की जे विचारतात त्यांना मी म्हणते की तुम्ही या तुम्ही माझं काम बघा तुम्हाला, तुम्हाला काय गप्पा मारायच्या त्या माझ्याशी मारा, मारा। पण असं कोर्स किंवा असं काही मी तुम्हाला शिकू नाही शकत कारण अगं रिना असं आहे ना की जर तुम्ही हे काम करताय तर मग हे पूर्णपणे या कामावरती कॉन्सन्ट्रेट करा म्हणजे आत्ता मी काय माझ्या मला आनंद कशात मिळतोय की नवीन नवीन करत राहण्यामध्ये कदाचित तो आनंद जेव्हा कमी होईल जेव्हा माझे क्लायंट्स माझ्याकडे येईन असे होतील तेव्हा कदाचित मी या गोष्टीकडे वळून वळीन मला माहिती नाही वळीन का सुद्धा पण मला असं वाटत नाही की असा गोष्टी एक दो दोन अधिक दोन बरो बरोबर चार इतके इतकं आमचं फील्ड सोपं नाही आहे त्याच्यामध्ये तुमचं तुमचं स्वतःच पाहिजे आणि अजून एक मी नेहमी सांगते अशा माझ्याकडे आलेल्या तरुण जनतेला की तुम्ही उड्या एकदम उड्या मारू नका लोक काय करतात खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करतात आणि मोठं दुकान मांडायचा प्रयत्न करतात आणि मग ते नाही चाललं तर मग त्यांना त्रास होतो त्याच्याऐवजी तुम्ही केलेलं काम ही तुमची इन्व्हेस्टमेंट आहे त्यामुळे तुम्ही जेव्हा काही कामामध्ये चुका होतात किंवा कामामध्ये काही गडबड होते त्या वेळेला ना प्रामाणिक राहा तुम्ही त्याला कव्हर करायचा प्रयत्न करू नका आता मी माझ्या सव्वीस वर्षात असे कित्येक किस्से आहेत की कुठेतरी काहीतरी भली मोठी चूक असते अशा वेळेला मी ज्या ज्या माझ्याबरोबर काम करणाऱ्या ज्या व्यक्तीची ती चूक आहे त्याला नाही समोर धरत पण मी माझ्या क्लायंटशी बोलते की हे बघा असं असं आमच्या हातनं झालेलं आहे आणि ज्या तुमचं जर कॉपरेशन असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये मार्ग काढायचा आहे आणि तुमची मदतीची जरुरी आहे आता अशा वेळेला ना समोरचा क्लायंट प्रचंड रागवणार आहे चिडणार आहे हे तुम्हाला एक्झॅक्टली पण तुम्ही गरम होऊन चालणार नाहीये कारण तुमच्याकडे पण आणि अशा वेळेला तरी बोट दाखवायचं ज्या वेळेला यश मिळतं ते शीतलच असतं ना मग चूक होते ती पण शीतलचीच असत ना तर यश नक्की आहे तुम्हाला आणि तुम्ही मोठा सेल मोठा प्रॉफिट ह्याच्यापर्यंत जाऊच नका तुम्ही प्रामाणिकपणे काम करा नवीन नवीन देत राहा सारखं सारखं तेच दिलं तरी लोक तुमच्याकडे येणार नाहीत आणि तुमचे डोळे आणि डोकं हे श काय म्हणू अलर्ट ठेवा कायम की आपण आपण नक्की काय करतोय ह्या संभाषणात पुढे जाताना ताई की प्रत्येक क्षेत्रात वेशभूषा तर महत्त्वाची असते जसं आपण म्हणतो नाटक सिनेमा आम्ही डान्ससाठीचे कॉस्च्यूम तर ह्या सगळ्यात ना मला तुला असं विचारायचं आहे की कॉस्च्यूम्स आणि लाईट आणि कॉस्च्युम्स आणि वेगळेपणा असा काय ठेवावा लागतो कॉस्ट्युम्स हे कुठे दिसणार आहेत हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे घरी कारण तुम्ही जर समजा प्रेक्षागृहात तुमचे कॉस्ट्युम्स वापरले जाणार आहेत आणि प्रेक्षक लांब आहे पासून तर तुम्ही त्याच्यावरती भरत काम आणि ह्याच्यामध्ये तुमच्या क्लायंटचे पैसे वेस्ट करता कारण त्यात ते कुठे दिसतच नाहीत पण स्क्रीनवरती आहे म्हणजे तोच कॉस्च्यूम स्क्रीनसाठी शूट होणारे आणि त्याच्यावरती दिसणारे तेव्हा अगदी गळ्यापाशी केलेला सुटलेला आमचा धागा सुद्धा दिसतो म्हणजे सो त्या पद्धतीने तुम्ही ट्रीटमेंट त्याला देणं आणि त्यासाठी काय करावं लागेल हे व्हिज्युअलाइज करणं खूप जरुरी आहे डिझायनर म्हणजे बेसिकली काय आहे की तुम्हाला जी रिक्वायरमेंट आहे तुमच्या क्लायंटची त्याचा विचार करून तुम्हाला विचार करता आला पाहिजे किंवा इमॅजिन करता आलं पाहिजे की प्रॉडक्ट काय बनवणार आपण पण म्हणजे कलर्स हे आता कारण तू कलर्समध्येच आहेस सो ह्या तिन्ही क्षेत्रातले वापरले जाणारे कलर आता आत्ता आपण ह्या ज्या क्षेत्रांमध्ये बघतो तर असं काही पर्टिक्युलर कलर्स असे नसतात पण तू आता पर्टिक्युलर एखादी गोष्ट करतेस ना की बाबा तू डान्सचे कॉस्ट्युम्स करतेस मग ते तुला स्क्रीनवर जसं म्हणाले की असे लाईट्स थ्रू दिसणारे आणि नाट्यगृहात असणार तर ह्या सगळ्याचा वेगळेपणा तू कशी राखत आली आहेस पहिली तर गोष्ट अशी आहे की लाईट्समध्ये बेसिकली ते ब्राईट दिसतात त्यामुळे ब्राईटनेस त्याचा किती असावा म्हणजे बेसिकली सॅच्युरेशन जे आम्ही म्हणतो ते त्या कपड्याच्या रंगाचं किती असावं याचा पण ह्याचं भान ठेवणं खूप जरुरी आहे म्हणजे मला म्हणायचंय की भडकपणा नाहीच द्यायचा असं नाही पण तो जो भडकपणा आहे तो आपल्याला आता जर मी म्हंटल तसं हजारो प्रेक्षकांच्या प्रेक्षागृहात तो कलर माझा दिसणार आहे त्या कॉस्ट्युम मधला तो रंग दिसणार आहे तर तो मला ब्राईट ठेवून चालणार आहे त्यातून ती सोलोच पर्सनॅलिटी आहे तर तो ब्राईट ठेवून चालणार आहे पण समजा पंचवीस मुली तो कलर घालून येणार आहे तो रंग वापरणार आहेत तर त्याची इंटेन्सिटी किती ठेवावी म्हणजे मग त्याचा ब्राईटनेस थोडा कमी केला तर मला लाल रंग वापरायचा आहे तर तो भडक्क लाल वापरायचा का थोडासा डीम वापरायचा हा एक झाला आणि लाईट्समध्ये ते अजून ब्राईट दिसतात ह्याचा विचार करावा लागतो त्याचप्रमाणे बॅकलाईट्स असतात खूप वेळेला त्यामुळे टेक्स्टर्स काय वापरायची आणि त्याला अस्तर द्यायचं का नाही द्यायचं का ह्या सगळ्याचा म्हणजे टेक्निकल ह्याच्यामध्ये अभ्यास खूप आहे आणि त्याच्यासाठी बेसिकली तुम्ही तुमचं काम पण जाऊन बघितलं पाहिजे म्हणजे सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये तर मला डान्स बघताच यायचा नाही म्हणजे मी एन्जॉयच करू शकायचं नाही <laughs> कारण मी फक्त माझे ड्रेसेस कोण कुठे म्हणजे कुठल्या ड्रेसमध्ये माझी लेवल चुकली आहे नाही आहे हा आपण मी परत वापरायला पाहिजे का नाही वापरायला पाहिजे किंवा एक माहिती आहे आता एखाद्या इन्स्टिट्यूटचे जेव्हा दहा कार्य दहा डान्सेस असतात तेव्हा मला हे पण माहिती पाहिजे की कुठल्या डान्स नंतर कुठला डान्स आहे त्याचं कारण माझा तो जो कलर परत परत दोन तीनदा रिपीट झाला ना तर प्रेक्षक पण कंटाळतो खूप त्याच्यामध्ये इन डिटेल विचार करावा लागतो पण आता जसं आपण ट्रेंड विषयी बोलतोय तर एखाद्या गोष्टीचा आजकाल म्हणजे कपड्यांचा मी तुला सांगते की ट्रेंड पटकन सेट होतो म्हणजे ह्या ह्याच्यातनं तिने हे घातलंय असं तर तेही तुम्हाला भान राखावं लागतं का की ऑब्व्हियसली आता तू कपडे करतेस तुला असं वाटणार ना की हा ट्रेंड सेट झाला तर माझ्या अजून अशाच पद्धतीचं मी केलेलं काम आहे कारण लोक त्याला खूप हे करतात तू त्याविषयी कशी जागरूक आहेस तो ट्रेंड सेट व्हावा असं तुला आधी एकतर वाटतं का <laughs> हा मुळात <बुरास> प्रश्न <प्रेस्ट> <laughs> आहे सध्या इंटरनेटचं जग आहे त्यामुळे प्रत्येक जण प्रत्येकाचा ड्रेस बघतो ही पहिली गोष्ट आहे जेव्हा मीच केलेली कॉम्बिनेशन किंवा डिझाईन्स मला दुसऱ्या कोणीतरी केलेली दिसतात ना तेव्हा मला खूप खुशी होते की म्हणजे माझं कुठेतरी काम चांगलं होतंय की जे लोकांना बसरावं वाटतंय आता तू ट्रेंड विचारलास ना तर आपल्याजवळ डेली इतकी नवीन नवीन मटेरियल्स टेक्स्चर्स मार्केटमध्ये येत आहेत की एकच गोष्ट घेऊन तेच तेच परत परत करण्याने त्याची मजा कमी होतो त्याच्याऐवजी थोडं प्रायोगिक असलं तर बरं पडतं पण अशा प्रत्येक वेळेला माझा क्लायंट तेवढा माझ्यावरती ट्रस्ट करणारा असेलच असं नाही त्यामुळे तोही मला साधारणतः विचार करावा लागतो की नाहीतर मग आधी जे काम केलेलं असतं त्या कामात पुढे आपल्याला हा चेंज करून केलं तर कसं होईल ह्याचा साधारणतः विचार करावा लागतो पण तू जर म्हणती ना तो ट्रेंड किंवा तो तीच एक स्टाईल तर ती मला खरं तर नकोच असतं म्हणून माझी वेबसाईट पण नाही आणि माझा कॅटलॉग पण नाही लोक मला म्हणतात की तुमचं विथ प्राईज हे पाठवा डिझाईन्स पाठवा तर मी म्हणते तसं नाहीच आहे तुमच्यासाठी नवीन डिझाईन बनणार आहे कारण तर म्हणजे आता बघ ना पुण्यातल्या सगळ्या वेल नोन आपण म्हणू आर्टिस्ट आणि डान्स स्कूल्स याच्यासाठी तू काम करतेस पण त्यावेळेला तू असं करतेस का की ह्या स्कूलचं त्या स्कूलला हे बघ कसं आहे की वेगवेगळे स्कूल्स असतात तू आणि डिझायनर एकच आहे सो मग ह्या स्कूलचं स्कूल त्या स्कूलला किंवा त्या स्कूलचं दुसऱ्या स्कूलला असं तू काही एक वेगळेपणा ठेवतेस का की असं काही या ह्याच्यात नसतं काय असतं नेमकं सांगू ठेवावाच लागतो कारण असं आहे की एक तर प्रत्येक गुरूची आवड वेगळी असते बरोबर आणि प्रत्येक संस्थेची किंवा त्या शैलीत किंवा त्यांची काय म्हणू मी पूर्वापार आलेली एक परंपरा असते त्या, oh. त्या त्या स्कूलची त्या डान्स oh. स्कूलची oh. तर तीही राखावी लागते oh. काही लोकांना उजव्या खांद्यावरती पदर आवडतो काहींना डाव्यावर आवडतो oh. काहींना तो पदर पूर्ण उघडून घ्यायला oh. काहींना नुसता पट्टा ठेवून चालतो काहींना त्या दुपट्ट्यामध्ये वेरिएशन केलेली चालते काहींना अजिबात केलेली चालत नाही सो आपलं डिझाईन जे आहे म्हणजे आता ज्या नृत्य नृत्यांगनेसाठी प पदर वापरायचाच आहे पूर्ण पसरवायचाच आहे त्याला पुढे डिझाईन आणि फॅशन करण्यात काय पॉइंट म्हणजे सगळं वेस्टेज आहे ना त्या डिझाईनच पण मग काय केलं तर ते अजून वेगळं दिसेल आणि त्याला अजून ट्रीटमेंट वेगळी कशी देऊ शकतो ह्याच्यात तर चेंजेस नक्कीच करायला मी आता त्याच प्रश्नाकडे येत होते की प्रयोगशीलता जसं मी नेहमी मला स्वतःला जसं स्वत्ता कधी कधी असं वाटतं की बापरे आता मी हा प्रयोग करते तर तो सक्सेसफुल होईल का किंवा ह्याला लोक काय म्हणतील पण तसं तुझ्या क्षेत्रामध्ये तू एखादी समजा प्रयोगशील असशील आणि काहीतरी वेगळं करू पाहत असशील तर त्यावेळेला नेमका तुझा थॉट काय असतो ग म्हणजे कशा अर्थी विचारते की आता जसं मी तुला मगाशी मगाचपासून विचारलं की एखाद्या थीमला एखाद्या कपडे जात असतात हे तुला माहित असतं पण समोरच्या क्लायंटला तुला ते पटवायचं असतं पण मला असं वेगळं विचारायचं आहे की समजा एक रुपया बजेट आहे आणि तुला माहिती आहे की हे एक रुपयात होणारच नाहीये मग ते आव्हान आहे तर त्यावेळेला तू नेमकं कशाकडे लक्ष देतेस ॲज अ डिझायनर किंवा त्या एका शोची तू गोष्टी डिझाईन करत असतेस तो अख्खा शो तुझ्यावर अवलंबून असतो बरोबर तर काय तुझा विचार बरोबर असं खूप वेळाला घडतं ना कारण तुमच्या मनाला येईल ते बजेट तुम्ही नाही देऊ शकत ना क्लायंटला त्यांची किती मर्यादा आहे किंवा किती त्यांची अपेक्षा आहे त्याच्यातच आपल्याला बसवायचं असतं पण ते बसवत असताना सुद्धा तुला त्याच्यातनं पण त्यांनी दिलेल्या बजेटमधनं तुला तेच द्यायचं असतं जे त्यांना हवंय पण हे दोन वेगळे बरोबर आहे पण अशा वेळेला तुम्हाला तुम तुमच्याकडे दुसऱ्याला पटवून देण्याची क्रिया लागते म्हणजे दोन गोष्टी की आयदर आपण त्याचा त्या गोष्टीत वापरलेली क्वांटिटीज कमी करू म्हणजे घेर कमी येईल हे कमी येईल पण बेसिकली आपला कमी घेराचा बनला तरी जो जे कापड आपण वापरणार आहोत ते कापड इतकं चांगलं आहे की तुम्हाला ते पुढच्या दृष्टीने उपयोगी आहे हा। नाहीतर मग अगदी चीप कापड वापरून जे अस्तराचं कापड आहे वापरून ते शिवूया आपण मग आपलं कपड्यावरचे पैसे कमी झाले शिलाई तर आपल्याला जास्ती आहे घेर पण हवा तसा आहे पण ॲज वेल ते दिसताना कसे दिसणार आहेत मग ते तुम्हाला फक्त स्टेजच्या पर्पजसाठीच ठेवावे लागतील दुसऱ्या कशासाठी ते उपयोगी येणार नाहीत मग खूप ग आपल्याकडे सगळ्यामध्ये कॉम्प्रोमाइजेस आहेत बॉर्डर पासून ते अस्तरापर्यंत शिलाई आणि म्हणजे कट पासून ते किती घेराचा करायचा तिथपासनं आपण कोणत्या कोणत्या त्याच्यामध्ये किती ऍडिशन्स करणार आहोत तिथपर्यंत सो त्या पद्धतीने आपल्याला क्लायंटला पटवावंच लागतं त्यातनं काय म्हणू लकी मी की मला <laughs> ना जे म्हणते मी ते काढता येतं सो माझे स्केचेस हे माझ्या क्लायंटपर्यंत पोचण्यासाठी सगळ्यात बेस्ट टूल आहे माझ्याकडे पण मग मला तू ते सत्ता जसं म्हणालीस की मी हे शिकलेलेच नाही आहे हां तर आता मी पण विश्वास ठेवते तूच बोलली आहेस म्हणून पण मग स्केचेस काढताना ती स्केचेस आणि बनणारा ड्रेस असा तुला तो त्यांना द्यायचा आहे तर त्या स्केचेस विषयी तू काय सांगशील की ती कुठून येतात की ह्या चित्रांमधन ती येतात म्हणजे अगं हे दोन्ही फील्ड तसं बघायला गेलं तर पॅलेलच आहेत ना म्हणजे तुम्हाला इतकी पेंटिंग करता यायला पाहिजेत अशातली गोष्ट नाही पण तुम्हाला ते एक भान पाहिजे तो एक आ, बेसिकली डिझायनरला ना व्हिज्युअलाइज करायची ताकद पाहिजे की आपल्या कोऱ्या कॅन्व्हवर मी काय घडवणार आहे हे आधी थोडंफार तरी मला माहिती असतं ना त्याचप्रमाणे की हिला हे हे कपडे हे हे रंगात ह्या ह्या गोष्टी वापरून मी डिझाईन द्यायचं आहे म्हटल्यावरती माझ्या एक डोळ्यात डोक्यासमोर डोळ्यासमोर डोक्यात ती एक प्रतिमा उभी राहते मग ती प्रतिमा मी काय म्हणतेय हे मी शब्दांनी सांगण्यापेक्षा जर ड्रॉइंग केलं त्याचं तर ते सोपं जातं पण मग म्हणजे आत्ता हा जो काळ पुढे येणार आहे तुला त्याच्यामध्ये आव्हान नाही वाटत कि वा का किंवा आव्हान काय येऊ शकतं असं तुला वाटतं म्हणजे आता बघ ना जसं तू म्हणालीस की मी माझ्याकडे येणाऱ्या आत्ताच्या तरुण तरुणींना सांगते की असं पटकन तुझ्या सव्वीस वर्षाच्या कारकिर्दीत पण तू असं आत्ता म्हणत की <laughs> तू खूप काही काम केलंयस वगैरे तर मग हे जे आव्हान म्हणते ना मी ते कसलंय माहितीये का हे आ, सोशल मीडियाचं आहे किंवा Uh, काय म्हणतात की हा हा जो प्लॅटफॉर्म आहे हा तुझ्यासाठी आत्ता नवीन प्लॅटफॉर्म आहे की सगळं सोशल मीडियावर म्हणजे आज मी काम केलं आहे आज मी कामाला सुरुवात केली आहे पण ते सोशल मीडियाने एवढं उचलून धरलंय तर तेव्हा तुझ्या मनात असं येणार मी सव्वीस वर्ष ह्याच क्षेत्रात आहे तर हे आव्हान काय वाटतं तुला कसं घेतेस तू या आव्हानाला आव्हान तर नक्कीच आहे कारण सध्या मार्केटिंग किंवा आपलं प्रॉडक्ट विकणं ह्याची सगळी टेक्निक्सच बदललेली आहेत पण पर काहीही असलं ना तरी तुमचं जर काम सच्च असेल सच चांगलं असेल तर ते टिकूनच राहतं म्हणजे मला म्हणायचं आहे की तू विचारलंस इंस्टाग्राम आणि सोशल मीडिया तर त्याच्यावरती छोट कमी काम करून ते खूप त्याचा गाजावाजा करणारी खूप प्रॉडक्ट्स आहेत खूप ब्रँड्स आहेत पण ते खरोखर त्याची ड्युरेबिलिटी तेवढी आहे का hmm. किंवा त्याची ते युटिलिटी तेवढी आहे का हे Uh, प्रत्येकाला त्याचा एक्सपिरियन्स घेतल्यावर जाणवतंच आणि त्याप्रमाणे मग uh, तु, तुम्ही पुन्हा येताच तिथे म्हणजे जिथनं तुम्हाला खरं काम चांगलं मिळतं तिथे येताच आणि तेच तर ॲक्च्युली टिकून राहणारा सक्सेस आहे असं मला वाटतं म्हणजे तात्कालीन uh, तो नसतो ना सक्सेस oh, oh. म्हणजे मी पाच वर्षापे पूर्वी केलेले कॉस्ट्यूम्स ते अजूनही मी घालते ग गा, पण मी आत्ता आत्ता केलेले गेले ते सगळे म्हणजे ते बरोबर कापड पण नाही वापरलं शिवण पण नाही बरोबर वापरलं तर ते शेवटी आहेच पण आव्हान नक्कीच आहे पण मला असं वाटतं की फायनली तुम्हाला त्यातनं काय अपील होतं त्याच्याच प्रमाणे तुम्ही जायला पाहिजे पण मग असा कधी प्रसंग तुझ्यावर आलाय का की आता तू इथलं इथे काम केलंयस जे तुला अब्रॉडला पाठवायचं कारण तू खूप देशां देश विदेशांमधील स्कूल्ससाठी सुद्धा काम करतेस तर तू कधी तिथे जाऊन तुझं काम बघून तुला काही असा वेगळ्या कॉम्प्लिमेंट्स मिळाल्यात कारण <laughs> Uh, काही तिकडचेच विदेशी कलाकार असतात ना की ज्यांना आपलं खरं खरं पारंपारिक काय आहे ते माहिती न पण घातल्यावर कळतं बरोबर so, असे काही प्रसंग तुझ्या आठवणीत आहेत अनफॉर्च्युनेटली तिथे जाऊन नक्की नाही मला काही कारण तशी वेळच नाही आली पण प्रत्येक कार्यक्रमानंतर माझ्या कॉस्ट्युम्स बद्दल ज्या कॉम्प्लिमेंट्स असतात त्या ते ते डान्सर्स माझ्यापर्यंत पोहोचवतातच पोचवतात आणि खूप छान वाटतं म्हणजे स्पेशली तर ना ज्या वेळेला हे मेसेजेस येतात त्यावेळेला आपल्याकडे रात्र असते सकाळी उघडल्या उघडल्या जेव्हा हे सगळं अगं काय दिसलेत कॉस्ट्युम्स ती <laughs> जे खेळ <खेयास> असते ना ती खूपच तो दिवस छान करून टाकणारा असते पण याच्याच बरोबरीने मी तू मगाशी जो विचारलास की असे काही तुला आव्हानं पुढे वाटत आहेत का तर एक आव्हान कोणतंही माहिती करीना की हे कॉस्ट्युम्स बनवणारे कारीगर हो। कारण असं की आता सध्या महागाई इतकी आहे की हा हा जो कारीगर आहे ना हा स्पेशल माणूस आहे तो काही ज्याला त्याला कुणालाही मी बसवलं आणि करवलं तर त्याला तितकी सफाई तितक्या सुंदरतेने तो बनवणं हे जमणार नाहीये जसं कलाकार आहे ना तसाच कारीगर आहे आणि जर आपण त्यांना त्यांच्या आयुष्यासाठी आवश्यक असं जर आपण रोजगार नाही mm. उपलब्ध केले तर तो म्हणणार आहे की छे मग मी छत्री उलटी टाकतो त्यात मोजे ठेवतो आणि विकतो त्यांनी मला दिवसभरात जास्ती कमाई होते mm. Mm. जे की मी बारा बाराकडीचा कॉस्ट्यूम शिवण्यात माझा दिवस घालवतो अशा पद्धतीने होणार आहे काय की आपला कारिगर आहे तोच आपल्यापासून लांब जाणार आहे mm. आणि त्यातला जो okay. फिनिश आहे त्यातली जी एक ती मजा आहे ती करायला लोक कारण हे मेकॅनिकल काम नाही आहे यंत्रात टाकलं आणि बनले मी मी आज चित्र काढलं कुठेतरी टाकलं आणि बनून आला असं नाहीच आपल्याला ना त्या व्यक्तींची त्या त्यासाठी त्या असलेल्या स्किल्ड लोकांची जरुरी आहे आणि अशा लोकांना सांभाळून ठेवणं हा एक पण मग ह्या क्षेत्रात लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये यायला पाहिजे किंवा अशा लोकांबरोबर राहून त्यांच्याकडून काम शिकून घेतलं पाहिजे असं नाही वाटत का तुला हो असं ना म्हणजे जसं तू मग अशी वाटेल की रिना कला ही शिकवून येत नाही ना ती आधी उपजत असावी लागते अगदी मान्य आहे पण जसं तू म्हणालीस ना की हे कारागीर म्हणजे कधीतरी संपुष्टात येतील किंवा मग आपली कला दूर जाईल यासाठी मग काय करायला हवं असं तुला वाटतं किंवा आजच्या ह्या पिढीला आता हे बोलून तू काय संदेश देशील की काय करावं पण सांगू का कुठली कला किंवा कारिगिरी ही कोणावर लादून नाहीच आपल्याला आणता येत ती त्याला आत्न वाटली पाहिजे हु, पण आता ज्या पद्धतीने ताजमहाल बनवला गेला कुतुबमिहार मिनार बनवला गेला त्यावेळची जी लोक होती ती आत्ता वास्तू म्हणजे तशी लोक आता वास्तू बनवण्यासाठी आहेत का तसं तसंच हे होणार आहे कारण की इतकं यांत्रिकी मेंटॅलिटीज आपोआप आपल्यामध्ये येत चालले आहेत की आपण विचार करतो की हा बनवून घ्यायच्याऐवजी असे तयारच आहेत आणि ते तिथे इतक्याच रुपयांना मिळत आहेत तर आपण ऑर्डर करून टाकू पण त्याच्यामधला तत्व जो मी मग आजपासून सांगायचा प्रयत्न करते की ते कलाकृतीच असते छोटीशी आणि त्याच्यासाठी आपल्याला ज्यांची मदत लागते ती लोक सांभाळून ठेवणं हे मोठं स्किल आहे हे सगळ्यांच काम आहे फक्त हो तुमच्या म्हणजे ह्या ड्रेस डिझायनरचं नाही पण ते आमच्या सगळ्यांचं की त्याची ड्युरेबिलिटी आपण किती टिकेल त्याची स्टिचेस ते किती वर्ष पुढे राहतील हे सगळ्या गोष्टींचा विचार झाला पाहिजे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आता ताईने आपल्याला सांगितले की स्वस्त घेण्याबद्दल नाही पण त्याची त्याचं तो त्याचं आयुष्य त्या कपड्याचा पोत ह्यासुद्धा गोष्टी खरंच खूप महत्त्वाच्या आहेत ताई कुठल्याही कार्यक्रमाला वेळेचं बंधन हे असतंच पण तरी तुझ्या पुढच्या स्वप्नांबद्दल मला जाणून घ्यायला खूप आवडेल कारण कुठे ना कुठेतरी कधी ना कधीतरी आम्हालाही त्याचा भाग हो म्हणजे भाग आम्ही होऊ त्याच्यामुळे मी तुला विचारते तुझी काय आहेत पुढची स्वप्न किंवा काय तुला वाटतंय की ते तुला अचीव करायचं आहे तु <laughs> खरो, खरो. मी तुला जा अगदी खरं सांगू खरं खरं की आत्ता मी ज्या जागेवर आहे किंवा जितकं मी काम करू शकली आहे हे सुद्धा कधी माझं स्वप्न नव्हतं <laughs> खरंच नव्हतं मला असं वाटतं काय आवडेल मला तर हे जे काय चालू आहे तर तसंच चालू राहायला पाहिजे जोपर्यंत की मी काम करू शकते <laughs> आहे म्हणजे माझे जे क्लायंट्स आहेत ते फक्त असे टेबलाच्या अलीकडचे पलीकडचे क्लायंट नसतात ते आले की कामाच्या काम बाजूला राहतं मग थोड्या हार्ट टू हार्ट पण आमच्या गप्पा होतात आणि असे जोडलेली कितीतरी मैत्रिणी आज माझ्या झालेल्या आहेत की ज्या वर्षानुवर्ष माझ्याकडे येतात आणि कामा काम तर होतंच पण कामाशिवायही आम्ही काही देवाणघेवाण करतो माझी फॅमिली माझे सगळे फ्रेंड्स हे माझ्या प्रत्येक मी जे बनवते गोष्ट करू शकते गोष्ट त्यामध्ये इन्वॉल्वड असतात त्यांची इन्व्हॉल्वमेंट किंवा त्यांचा सपोर्ट आणि काम माझी करण्याची क्षमता ही कायम अशीच राहावी एवढंच माझं स्वप्न आहे तुझ्या ह्या कामाला तुला खरंच सलाम करून आणि तुला ह्याच्याबद्दल शुभेच्छा देऊन आपल्याला मी आजच्या ह्या कार्यक्रमाचा शेवट करते पण तेव्हा नक्कीच तुम्हाला हे सांगेन की वेगळ्या वाटेचा प्रवास जो काही शीतलताईने आजपर्यंत राखलाय आणि कलेचं मर्म राखत स्वतःमधलं जे वेगळेपण आपल्याला दाखवलं आहे त्याबद्दल तिचे खूप सारे आभार कारण की तिच्यामुळे आम्ही आज तुम्हाला रंगमंचावर छान छान ड्रेस घालून आणि त्या कॅरेक्टरपर्यंत आम्ही पोचतो ताई तुझे या कार्यक्रमात आल्याबद्दल तुझे खरंच मनापासून आभार आणि की ह्या क्षेत्रातसुद्धा तू एक वेगळ्या पद्धतीने डोळसपणे काम करतेस त्याबद्दल काय बोलू म्हणजे त्याबद्दल तुझे खरंच खूप आभार थँक्यू सो मच आणि मी तुला मगाशी म्हटलं तसंच की पड पडद्यामागे असे खूप क्षेत्रामध्ये खूप लोक आहेत की जे त्यांचं काम खूप छान करतात मी नेहमी सांगते की तुम्ही लाईमलाईटमध्ये आलात किंवा तुमचं पेपरमध्ये नाव आलं किंवा तुम्हाला कुठली अवॉर्ड्स मिळाली म्हणजे तुम्ही तुमच्या कामात सक्सेसफुल झालात असं नसतं जेव्हा तुम्ही ते काम करणार नाही आत करू शकणार नाही आहात तुमच्या जागेवर नाही आहात आणि तेव्हा तुमची पुन्हा पुन्हा आठवण होणं म्हणजे तुम्ही तुमच्या कामात यशस्वी झालात असं नेहमी मला वाटतं थँक्यू सो मच रीना ताईच्या कामाला सलाम करत आणि नृत्य विविधेचा आजचा हा नव्या वर्षाचा एपिसोड इथेच थांबवत तुम्हाला मी नेहमीप्रमाणे जसं मी म्हण म्हणत आली आहे की पुढेही अशाच काही कलाकारांशी तुमच्याशी भेट घालून द्यायला मी नक्कीच येईन आजच्या ह्या भागात इथेच थांबते धन्यवाद